येत्या सोमवारी राजकीय भूकंप होईल असं विधान पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी केलं. हे विधान संभाजीनगर पुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रामधील अनेक नेते आहेत ज्यांचा कोंडमारा होतोय असंही त्यांनी म्हटलं. कोण येणार आहे कोण नाही हे सोमवारी कळेलच असं म्हणत शिरसाट यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय. काल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं होतं. या विधानाचा अर्थ संभाजीनगर पर्यंत मर्यादित नव्हता. महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे.